कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विस्तार लवकरच होईल. मी त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की तुम्ही विचार करताय त्याही पेक्षा लवकर होईल. देवेंद्रजी, सुप्रीम कोर्टाचा निकाल अद्याप अपेक्षित आहे सोमवारी असं म्हटलं जाईल. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे हे सगळं थांबले का मंत्रिमंडळ विस्तार? की सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नाही. म्हणूनच मी सांगितलं की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोक विचार करताय त्याच्याही आधी आम्ही करू. अधिकार जे आहेत ते सचिवालयांकडे दिलेले आहे, त्यामुळे टीका होते की अगोदर सचिवालय होतं त्याचं मंत्रालय झालं, आता मंत्रालयाचं सचिवालय होत आहे. जेव्हा माहिती असताना देखील राजकारणाकरता डायलॉगबाजी केली जाते त्यावेळी असं सांगितलं जातं हे अधिकार फक्त कॉसाई ज्युडिशियल प्रकरणांची सुनावणी करण्याकरता दिली आहे. आणि याच्या आधी गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते, त्याच्या आधीच्या आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते. ही महाराष्ट्रात नाही देशात परंपरा आहे. कॉसाई ज्युडिशियल मॅटर्सच्या सुनावणीचे अधिकार हे सचिवांना दिले जातात, ते अधिकार दिलेले आहेत, बाकी कुठलेही अधिकार नाही. सरकार जनतेचं आहे